सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी आणि पोलिसांनी केलेल्या तपासाने कोर्टाने योग्य ठरवला तो एवढ्यासाठीच होता की नितेश राणेंनी संतोष परब यांच्या हत्येचा कट केला होता. म्हणून ज्यांनी हत्येचा कट केला त्यांनीच आरोप करायचा की आपल्या हत्येचा कट होता म्हणून, हे पूर्णपणे चुकीचे आणि हास्यास्पद आहे. नितेश राणे यांना कालच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी संतोष परब या शिवसेनेवर हल्ला करण्याचा कट करण्याचा सगळा पोलिसांनी तपास केला. फोन कॉल, त्यांच्या पीएनचे फोन कॉल, त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन कॉल आणि त्यामध्ये 10-12 आरोपींना अटक केली, काही आरोपी अजूनही अटकेत आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी त्या हत्येमध्ये ते हत्येच्या कटामध्ये ते सहभागी होते, परंतु आपल्यातलं हत्येच्या कटाचा सहभागी असल्याचा आपल्यातला आरोप आणि खरं तर त्यांनी त्यांची तब्येत व्यवस्थित होती, त्यांनी खरं तर जेलमध्ये राहिलं पाहिजे होतं, परंतु जेलमध्ये राहतात त्यांनीच त्यांच्याच मागणीनुसार ते जिल्हा रुग्णालयात त्यानंतर सीपीआर रुग्णालयात गेले आणि त्यांनाच खरं तर डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक आहे म्हणून वाळवेरी सांगितलेलं होतं, बाहेरचे डॉक्टर येऊन सुद्धा तपासले होते. आणि त्यामुळे हत्येचा कट म्हणजे हा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, जिल्ह्यातील रुग्णातील व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि अशा दबावाला सरकारने भीक करू नये अशी एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही म्हटला हा प्रकार आणि हा आरोप आहे चोराच्या उलट्या बोंब असा हा आरोप आहे आणि त्यामुळे या संदर्भात जास्त न बोललेलं बरं. त्यांनी फक्त आरोप करायचे आणि आपल्यावर जे आरोप आले ते झाकण्याचा प्रयत्न करायचा, परंतु असे किती आरोप केले कोणावर केले तरी आपले आरोप मात्र पसून जात नाहीत. आपल्यावर कोर्टात आरोप आहेत, आरोपपत्र दाखल होईल, त्या लोकांना ते आरोपपत्र दाखल होईल, त्या लोकांना सगळी हिस्ट्री त्यावेळी कळेल. नितेश राणे कशा पद्धतीने संतोष परब यांच्या हत्येचा कट केला, याआधी सुद्धा अनेक लोकांवर धमक्या कशा दिल्या ह्या सगळ्या जनश्रेला माहिती आहे. त्यामुळे खरं तर शिवसेनेवर आरोप करायचं आणि भाजपमधनं पद घ्यायचं आणि भाजपच्या कुठेतरी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे अशा आरोपांना किंवा भाजपमध्ये कुठेतरी आपण दुर्लक्षित राहू नये, मतदारसंघामध्ये लोकांचं लक्ष विचलित करायचं हा यामागचा उद्देश आहे. खरं तर त्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होता, ज्यांचा सहभाग असेल त्यांना पोलीस अटक करतील, यापुढच्या काळामध्ये सुद्धा कारवाई होईल. खरोखरच सहभाग असला तर त्यांना कोर्टामध्ये शिक्षा पण या ठिकाणी होईल आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने चालू आहे असं प्राथमिकदृष्ट्या मला वाटतं.